हेलो फ्रेंड्स, आज अपन तिळानी गुळापासून छान अशी रेसिपी बघणार आहोत। जयपूरची स्पेशल अशी ही मिठाई आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर स्वाद आणि बरच काहीचे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मिठाई बनवण्यासाठी सर्वात आधी मी पॉलिश केलेलं तीळ वापरत आहे। नंतर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईत हे तीळ टाकून घेत आहे आणि ते व्यवस्थित असं भाजून घेत आहे। थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। अशा प्रकारे सतत असं हलवत आपण हे भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि तिळाचा वासही यायला लागला आहे। अशा प्रकारे हे झालं की आपण ते ताटात काढून घेऊया। अशा प्रकारे हे मी ताटात काढून घेतलेलं आहे आणि नंतर हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटांनंतर ती व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। व्यवस्थित असं थंड झालं की आपण ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। लक्षात ठेवा की आपण हे तीळ पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, नाहीतर तीळ दळताना त्यातून तेल येण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे तीळ मी व्यवस्थित असं दळून घेतलेलं आहे। छान अशी पावडर याची बनवायची आहे। नंतर मी ज्या वाटीने तीळ घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी गूळ मी घेत आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे आणि नंतर त्यात मी 1 चमचा वेलची पुडही टाकून घेत आहे आणि हे व्यवस्थित असं दळून घेत आहे। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे दळलं गेलेलं आहे। नंतर मी एका प्लेटमध्ये 1/2 चमचा तूप टाकून घेत आहे आणि ती व्यवस्थित अशी ग्रीस करून घेत आहे। नंतर गॅसवर मी पुन्हा कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यात 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। तूप व्यवस्थित असं वितळलं की त्यात आपण जे मिश्रण बनवलं होतं ते टाकून घेऊया। अशा प्रकारे सर्व मिश्रण मी त्यात टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला अगदी पाकही बनवायची गरज नाही आणि अशा प्रकारे हे मिश्रण 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता जसजसं हे गरम होत आहे तसतसं हे सैल होत आहे। अशा प्रकारे सतत असं ते हलवायचं आहे। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर व्यवस्थित असं हे परतलं गेलेलं आहे आणि छान असं सैल झालेलं आहे। आता हे मिश्रण मी तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेत आहे। मी प्लेटला तूप लावलं आहे जेणेकरून ही मिठाई बाहेर काढताना प्लेटला चिटकणार नाही आणि सहज अशी बाहेर येणार आहे। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते मी पसरवून घेत आहे। मी हे मिश्रण पसरवण्यासाठी वाटीचा वापर करत आहे। लक्षात ठेवा की ही गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे। अशा प्रकारे सर्व मी प्लेटमध्ये व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे। नंतर मी त्यावर काही काजू आणि पिस्त्याचे काप लावून घेत आहे। अशा प्रकारे थोड्याशा अंतरावर हे काप मी ठेवून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकतात। अशा प्रकारे मी काजू आणि पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देत आहे। आणि पुन्हा मी वाटीच्या सहाय्याने ते प्रेस करून घेत आहे जेणेकरून हे व्यवस्थित असे चिटकणार आहे आणि हे 1/2 तास मी थंड होण्यासाठी ठेवून देत आहे। तुम्ही बघू शकता 1/2 तास झालेला आहे आणि हे व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता मी छोट्याशा ग्लासने याला मिठाईचा शेप देऊन घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता। मी अशा प्रकारे छोटासा ग्लास वापरून याला गोल शेप देऊन घेत आहे। तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही कटरचाही वापर करू शकता किंवा मग सुरीच्या सहाय्यानेही चौकोनी शेप तुम्ही देऊ शकता। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे ग्लासच्या सहाय्याने मी कट करून घेतलेलं आहे आणि आता मी हे अलगद सुरीच्या सहाय्याने बाहेर काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता
अगदी पटकन अशी ही मिठाई प्लेटपासून वेगळी होत आहे आणि छान असा शेप याला आलेला आहे। आणि मी यात एक चमचा तूप वापरल्यामुळे मस्त अशी चकाकी ह्या मिठाईला आलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मिठाई प्लेटमध्ये काढून घेत आहे। चला तर मग अगदी पाकही न बनवता तीळ आणि गुळापासून अगदी झटपट अशी ही मिठाई तुम्ही बनवू शकतात। येत्या संक्रांतीला अशा प्रकारची मिठाई तुम्ही नक्कीच बनवा। चला तर मग, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा।